मुलांचं लसीकरण झालं तरच शाळा सुरू होऊ शकतात. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे प्रमुख डॉक्टर गुलेरिया यांनी हे वक्तव्य केलंय. लहान मुलांसाठी फायझर झायडस लसींचे सध्या पर्याय आहे, त्याच्या चाचण्या सुरू आहेत. शाळा सुरू करण्याआधी लसीकरण हे बंधनकारक असणार आहे. देशातल्या शाळा सुरू करून मुलांना पुन्हा एकदा बाहेरचं जग खुलं करून द्यायचं असेल तर मुलांना लस देणं हाच एकमेव पर्याय आहे, असं अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे प्रमुख डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी म्हटलंय. सप्टेंबरमध्ये कोवॅक्सिन लसीचे 2 ते 18 वयोगटातल्या मुलांवर जे प्रयोग करण्यात आले त्यातल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचे निष्कर्ष आता हाती येतील. औषध नियंत्रकांनी मंजुरी दिल्यानंतर मुलांना लस उपलब्ध होईल. फायझर झायडस या लसीचे पर्याय हे सध्या मुलांसाठी उपलब्ध असतील असंही त्यांनी म्हटलं. लहान मुलांना लसीकरण कधी सुरू होणार याकडे सर्व पालकांचं लक्ष आहे. गेल्या 1.5 वर्षांपासून मुलं घरामध्ये बंद आहेत आणि त्यासाठी आता लवकरात लवकर लसीकरण व्हावं अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे देहूत आजपासून 4 जुलैपर्यंत कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे आणि या संचारबंदीच्या काळामध्ये सर्व प्रकारचे खासगी आणि सार्वजनिक वाहतूक ही बंद करण्यात आली आहे. देहू आळंदीमध्ये केवळ स्थानिकांनाच ओळखपत्रावर प्रवेश दिला जाणार आहे, बाहेरच्या भाविकांना प्रवेश दिला जाणार नाहीये. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन कायम राहणार आहे. जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढताना दिसतोय, त्यामुळे कोल्हापूरमध्ये लेवल 4 निर्बंध लागू राहणार आहेत. कोल्हापूरचा पॉझिटिव्हिटी रेट हा 16.7% पोहोचलाय आणि कोकणामध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळल्यानंतर आता सीमेवर निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. मुंब्रा बायपासवरील धबधब्यांवर लोकांनी प्रचंड गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं. कोरोनाचे नियम पायदळी तुडवून मोठ्या संख्येनं या ठिकाणी गर्दी जमली होती. मुंब्रा देवी डोंगरातल्या धबधब्यांवर अनेक पर्यटक जमले होते आणि विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमलेली असताना कारवाईसाठी एकही पोलीस कर्मचारी किंवा प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी फिरतला नाही. लोणावळा शहरामध्ये पर्यटनाला बंदी असल्यामुळे पवना धरणावर पर्यटकांनी गर्दी केली. वीकेंड होता आणि त्यावेळी सकाळपासून कार्ला भाजे राजमाची टायगर पॉईंट आणि लोणावळा शहर परिसरात पोलिसांनी पर्यटकांना प्रवेश नाकारला, त्यामुळे पवना धरण परिसराला नागरिकांनी पसंती दिली आणि पवनेच्या तीरावर मोठ्या प्रमाणामध्ये त्यामुळे वाहनांची गर्दी झाली. राज्यात 9974 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे आणि त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत आता आणखी वाढ झाली आहे. राज्यामध्ये 143 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. सध्या राज्यातला मृत्यूदर हा 2% आहे आणि राज्यात 1,22,252 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. लाल मातीतली कुस्ती म्हणजे